आगे बात आप ओके सर ओके सर आज वरंगाव पोलीस स्टेशनच्या या परिसरामध्ये आमच्या यूपीआय बोरसे आणि त्यांच्या टीमने एक शहीद जवान स्मारक अतिशय सुंदर असं आणि प्रेरणादायी या परिसरात बनवलेलं आहे. त्याचं उद्घाटन करण्याचा योग आज आम्हाला लाभला. हे प्रेरणादायी असं स्थळ आमच्या कर्मचारी तसेच अधिकारी आणि वरणगाव परिसरातील सर्व नागरिकांसाठी असेल. साध्या साध्या टाकाऊ गोष्टींमधून कोणताही जास्त खर्च न करता आणि आमचे होमगार्ड आहेत चव्हाण आणि बावीसकर जे की गार्डनर आहेत यांच्या सहकार्याने सुंदर असं स्मारक यांनी बनवलेलं आहे. मी इथे बोरसे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की याचा व्यवस्थित लाभ घ्यावा. तसेच यातून एक प्रेरणा सर्वांनी धन्यवाद. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक वरणगाव पोलीस स्टेशन. वरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर वरणगाव पोलीस परिसरामध्ये एक गार्डनसाठी बगीच्यासाठी नियोजित अशी जागा याच्यापूर्वी करून ठेवलेली होती, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गार्डन केलेलं नसल्यामुळं गवत वगैरे होऊन त्या ठिकाणी गवत झालेलं होतं. नंतर एक दिवस असंच शहीद जवानांचा जो सन्मानाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे गेलो आणि त्या ठिकाणी त्यांचे ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे विविध रणगाडे वगैरे असे सुशोभित केलेले गार्डन्स पाहिले. त्यावेळेस असं मनात वाटलं की आपल्या पोलीस स्टेशनलाही एक शहीद जवानांच्या सन्मानार्थ एक काहीतरी स्मारक किंवा एक त्याचं नेहमी आपल्याला स्मरण होईल आणि लोक पोलीस स्टेशनला येणारे त्याच्यातून काहीतरी स्फूर्ती घेतील अशी काहीतरी वास्तू असावी. आणि परिसरात फिरत असताना परिसर मागच्या बाजूला बरेचसे अशा जुन्या टाकाऊ वस्तू पडलेल्या होत्या आणि अचानक अशी नेटवरती सर्च करत असताना कल्पना आली की या टाकाऊ वस्तूंपासून आपण जर इथं एखादा मिसाईल किंवा रणगाडा असं जर बनवलं आणि शहीद जवानाचं जर स्मारक जे इथं केलं तर निश्चितच लोकांसाठी ते प्रेरणादायी असं असेल. आणि त्या कल्पनेतून आमचे जे काही होमगार्ड जवान आहे इथील वेल्डिंग फॅब्रिकेशन करणारे बाबूराव कच्छी ते आहे त्यांच्याशी जरा सल्लामसलत केली आणि ह्या लोकांनीही माझ्या मनात आलेल्या कल्पनेला पाठबळ दिलं आणि सांगितलं की साहेब आपण करूया. आणि मग आम्ही टप्प्याटप्प्याने काम हाती घेतलं पण हळूहळू मग त्याच्यात नवनवीन कल्पना सुचत गेल्या, नागरिकांच्या सूचना मिळत गेल्या आणि या सगळ्यांचा संग्रह करून एक वास्तू आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. निश्चितच इतर मंदिर असेल किंवा इतर दुसरं पुतळे असतील थोर पुरुषांचे तर त्याच्यापासून आपण प्रेरणा घेतोच, परंतु आपल्या देशासाठी खऱ्या अर्थाने जे आपल्या परिवाराला बाजूला सारून आपल्या आयुष्याचा त्याग देशासाठी करतात अशा जवानांचं स्मरण देखील आपण आपल्याला झालं पाहिजे आणि अभिमानाने आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. त्याच्यासाठी एक शहीद जवानांचं स्मारक पोलीस स्टेशन सारख्या ठिकाणी असावं या कल्पनेतून हे स्मारक आम्ही साकारलेलं आहे. सर्व वरणगाववासियांना मी आवाहन करतो
की आपण नुसतं तक्रारींच्या निमित्तानेच नाही तर इतर कारणाने आपण पोलीस स्टेशनला येऊन ज्यावेळेस भेट देतात त्यावेळेस अशा शहीद जवानांच्या त्यागाच्या कथेंपासून किंवा त्यांच्या त्यागापासून काहीतरी आपण प्रेरणा घेऊन आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून छोटे मोठे मतभेद आहेत ते आपण जागेवरतीच मिटवले पाहिजेल आणि देशासाठी काहीतरी आपण केलं पाहिजेल असा संदेश देण्याचा या स्मारकामागचा आमचा एक उद्देश आहे आणि सर्वांना आवाहन करेल की आपण या ज्या स्मारकाला भेट द्या आणि त्यापासून निश्चितच चांगली अशी प्रेरणा आपण द्या. धन्यवाद.